आम्ही आता संगमेश्वर स्टेशनच्या जवळील कसबा गावातील संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ जात आहोत. याच गावात संभाजी महाराजांना अटक झाली होती. गणेजी शिर्के यांच्या फितुरीमुळे ते मुघलांना सापडले होते. शिवाजी महाराजांनी एप्रिल महिन्यात 1680 आपला देह रायगडवर ठेवला. त्यानंतर स्वराज्याच्या वाटसाठी सोयराबाई आणि संभाजीराजेंमध्ये तिढा निर्माण झाला. औरंगजेब उत्तरेकडून दक्षिणेला हिंदवी स्वराज्य संपवण्यासाठी निघाला होता. पुढील काळात संभाजी महाराजांनी स्वराज्य टिकवण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू ठेवले. घरच्याच माणसांनी दगा केल्यामुळे संभाजी महाराज मुघलांना या ठिकाणी सापडले. ते संपूर्ण आयुष्य बंदकरांना संपवण्यात मुघलांविरुद्ध युद्ध करण्यातच गेले. संगमेश्वर हे रेल्वे स्टेशन आहे, तसेच येथे ST बस स्टॉपसुद्धा आहे. पुण्या मुंबईवरून निघाला असता आपण येथे 5 तासाच्या आतमध्ये पोहोचू शकता. सकाळचे 7 वाजले आहेत. येथील निसर्ग पाहण्याजोगा आहे. शाळा, मंदिर आणि कौलारु घरं पाहून आम्ही पुढे प्रवासाला निघत आहोत. जय संभाजी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र.